आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नमस्कार, हे जगण्याचे पहिले साधन आहे. प्राध्यापक अनिल भागाजे, कोगनोळीत व्याख्यानमालेत मांडले विचार. निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ ट्रस्टच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्त व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत जगणं सुंदर आहे या विषयावर धामोडच्या सह्याद्री कॉलेजचे प्राध्यापक अनिल भागाजे यांनी आपले मौलिक विचार मांडले. ते म्हणाले, प्रत्येकाच्या हृदयात ईश्वरी अंश आहे. अनेकांनी सामान्यातून विश्व निर्माण केलं आहे. त्यांनी जगण्याचा मार्ग आपल्या समोर ठेवला आहे. माणसाचा एक पाय पृथ्वीवर, दुसरा पाय चंद्रावर आणि नजर मंगळावर आहे. रस्ते घरे मोठी होत आहेत, पण विचारांची उंची कमी होत चालली आहे. एकत्र कुटुंब पद्धती धोक्यात येत आहे. नमस्कार जगण्याचे पहिले साधन आहे, असे विचार प्राध्यापक अनिल भागाजे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्यामराव माने हे होते. स्वागत व प्रास्ताविक प्रकाश कदम यांनी केलं. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मंडळाचे उपाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. प्राध्यापक भागाजे यांचा सत्कार केडी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रामचंद्र कागले, केशव पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, नरसिंह पाटील, महादेव पाटील, प्रकाश गायकवाड, उदय जाधव, श्रीरंग पांढरे यांच्यासह अन्य मान्यवरांसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार विजय पाटील यांनी मानले. महानगरी न्यूज साठी कोगनूळ येऊन अनिल पाटील.